झटपट पैसे मिळवण्यासाठी एटीएम फोडण्याचे प्रयत्न होतात. बहुतेक घटनांमध्ये चोरट्यांना यशच येत नाही. नागपुरात एक चोरटा एटीएम फोडण्यासाठी यशस्वी झाला खरा, पण दुर्दैव आडवे आले. त्याच्या हाती केवळ 1000 रुपयेच लागले. त्यातही पोलीस सहजतेने त्याच्यापर्यंत पोहोचले आणि चोरट्याला गजाआड जावे लागले. अनिल शुक्ला 2400 अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा कानकापूर लालगंज जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने वानाडोंगरीतील मातोश्री नगरात राहतो. तो सराईत गुन्हेगार असून ड्रायव्हर म्हणून काम करतो. गुरुवारी तो अजनी हद्दीतील शताब्दी चौक परिसरात पोहोचला. 2 ते 3 ATM मध्ये जाऊन ते फोडण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्यानंतर अगदी चौकातील SBI च्या ATM मध्ये पोहोचला. हे ATM फोडण्यात यश आले, मात्र त्यातून केवळ 1000 रुपयेच काढता आले. मिळालेले पैसे घेऊन तो पळून गेला. बँकेचे कर्मचारी नियमित तपासणीसाठी पोहोचले. यावेळी त्यांना काही नोटा कमी दिसल्या. CCTV तपासले असता त्यात एक जण ATM मशीनशी छेडछाड करताना दिसला. बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील गबने यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. चोरट्याबाबत माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. चोरीत वापरण्यात आलेली गाडी, 2 पत्र्याच्या पट्ट्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. भगवान नगर पोलीस ठाणे अजनी स्टेट बँकेचे ATM ची तांत्रिक बिघाड करून त्यामधून 1000 रुपये चोरून नेले वा तांत्रिक बिघाड म्हणून अशी फिर्यादी स्वप्नील गबने बँक मॅनेजर यांनी पोलीस ठाणे अजनी येथे रिपोर्ट दिली. त्या रिपोर्टच्या अनुषंगाने पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 23/24 हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही सोबत स्टॉप SC बंडू मेजर अविनाश आणि परवेज असे आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने पोस्ट परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गुप्त खबरेवरून माहिती मिळाली की एक इसम हा भगवान नगर परिसरामध्ये संशयितरित्या दिसत आहे, अशा उभा आहे अशा माहितीवरून आम्ही गेलो असता त्याला आम्हा पोलिसांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न असताना आम्ही स्टॉपच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 2 लोखंडी पानासारख्या असलेल्या पट्ट्या, पत्र्याच्या पट्ट्या आणि एक स्क्रूड्रायव्हर दिसून आला. त्या अनुषंगाने त्याला आम्ही त्या वस्तूबद्दल विचारपूस केली असता, अधिक विचारपूस केली असता त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरच्या वस्तूंनी मी ATM भगवान नगर येथील स्टेट बँकेच्या ATM मध्ये तांत्रिक बिघाड करून पट्ट्या टाकून मी 1000 रुपये काढून नेलेले आहेत.